कोकणचा स्वाभिमान जपणं हे कोकणातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी मी आज माझ्या पक्षाचा त्याग करतोय. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम. नारायण राणे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला हल्लाबोल, म्हणाले हिंमत असेल तर राणेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. मी आता शिवसेनेत जाणार केसरकर यांची घोषणा, तर शिवसेनेत केसरकरांचं स्वागतच, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. सलग चौथ्या दिवशी मुंबई आणि कोकणात पावसाची दमदार हजेरी. मुंबईमध्ये 4.95 मीटरची भरती आल्यानं उसळल्या उंच लाटा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलकडे रवाना, उद्या ब्रिक्सच्या शिखर परिषदेत होणार सहभागी. आणि फिफा फुटबॉल वर्ल्ड कपची आज फायनल, विश्वविजेता कोण होणार, जर्मनी की अर्जेंटिना, याबद्दलची उत्सुकता.